नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आय पी ओविषयी सर्व काही या सेगमेंटमध्ये आज आपण बघणार आहोत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात आय आर एफ सी या आय पी ओचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या कंपनीच्या प्रमोटरविषयी माहिती त्यानंतर ही कंपनी नक्की काय काम करते त्याविषयी माहिती त्याचसोबत कंपनीचं आपण स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात ते आपण करणार आहोत आणि त्यानंतर कंपनीच्या ह्या आय पी ओविषयी अधिक माहिती देखील आपण बघणार आहोत सगळ्यात शेवटी ह्या आय पी ओविषयी माझं मत काय आहे ते देखील मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की आय आर एफ सी कंपनीचे प्रमोटर नक्की कोण आहेत तर ही संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे म्हणजेच ही पब्लिक सेक्टर कंपनी आहे आपण ह्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग पी एस यू असं देखील म्हणू शकतो आता भारत सरकारचीच कंपनी असल्यामुळे भारत सरकारच्या सर्व कंपनीचे प्रमोटर हे माननीय राष्ट्रपती असतात माननीय राष्ट्रपती हे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या मदतीनं या कंपनीचे प्रमोटर म्हणून कामकाज बघतात आता सध्या ही जी कंपनी आहे ह्याचा शंभर टक्के जो वाटा आहे तो प्रमोटरकडेच आहे म्हणजे संपूर्णपणे भारत सरकारच्याच मालकीची ही कंपनी आहे आणि ह्या आय पी ओच्या माध्यमातून या शंभर टक्क्यापैकी चौदा टक्के शेअर जे आहेत हे भारत सरकार लोकांना विकणार आहे त्यामुळे प्रमोटरचा जो वाटा आहे या आय पी नंतर शहाऐंशी टक्क्याचा राहणार आहे आता ह्या कंपनीविषयी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक सेक्टर कंपनीच्या बाबतीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच आय पी ओमध्ये अँकर इनव्हेस्टर्सना सहभागी करून घेतलं जाणार आहे म्हणजे काय तर अँकर इन्व्हेस्टर्स म्हणजे असे इन्व्हेस्टर्स असतात अशा संस्था असतात की ज्यांना आय पी ओ नंतर लगेच आपले शेअर विकता येत नाहीत आता समजा आपल्यासारख्या रिटेल ट्रेडरनी या आय पी ओमध्ये पार्टिसिपेट केलं आणि आपल्याला आय पी ओचं झालं म्हणजे आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये आय पी ओ चे शेअर्स जे काही लॉट साईज असेल तितके शेअर्स आपल्याला मिळाले तर ज्या दिवशी ह्या कंपनीचे शेअर्स सेकंडरी मार्केटमध्ये लिस्ट होतात त्याच दिवशी जर खूप चांगला फायदा होत असेल तर ॲज अ रिटेल ट्रेडर आपण आपले शेअर विकून टाकू शकतो मात्र अँकर इन्व्हेस्टरना ती मुभा नसते अँकर इन्व्हेस्टर्सना कमीत कमी तीस दिवस आपले शेअर्स होल्ड करून ठेवावे लागतात आणि जनरली त्यामुळेच पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये अँकर इन्व्हेस्टर्सना सहभागी करून घेतलं जात नाही मात्र ह्या कंपनीच्या निमित्तानं इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडणार आहे त्यानंतर आपण ह्या कंपनीच्या कामकाजाविषयी माहिती करून घेऊया तर ह्या कंपनीची स्थापना एकोणीशे शहाऐंशी साली झालेली आहे आणि ह्या कंपनीचं हेड ऑफिस नवी दिल्लीमध्ये आहे ही कंपनी जी आहे ही एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ह्या कॅटेगरी खाली रजिस्टर झालेली कंपनी आहे आता एनबीएफसी म्हणून रजिस्टर झालेली असल्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की कंपनीचं नक्की काम कोणत्या स्वरूपाचं असणार कंपनीचं काम हे रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही कंपन्या आस्थापना आहेत त्यांना रोलिंग स्टॉक ॲसेट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स हे भाडे तत्वावर देण्याचं काम ही कंपनी करते थोडक्यात साध्या सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर रेल्वेसाठी आवश्यक असणारे जे वेगवेगळी उपकरणं असतात उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपण कोचेस रेल्वेच्या वॅगन्स त्यानंतर रेल्वेची इंजिन्स रेल्वेला आवश्यक असणारे ट्रक्स रेल्वेच्या क्रेन्स अशा ज्या काही गोष्टी असतात ह्याला रोलिंग स्टॉक ॲसेट असं म्हटलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा कॅटेगरी लीज बेसिसवर ही कंपनी रेल्वेला करत असते म्हणजे ही भारत सरकारचीच कंपनी आहे जी रेल्वेला ह्या सर्व गोष्टी लीजवर म्हणजे भाडेतत्त्वावर देत असते त्याचबरोबर आणखीन या कंपनीचं दुसरं काम असं आहे की रेल्वे मंत्रालयाच्या अंडर येणाऱ्या इतर ज्या आस्थापना आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम देखील ही कंपनी करते आता अशा कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये आर व्ही एन एल आहे कोकण रेल्वेसारखी कंपनी आहे तर अशा ज्या रेल्वे, रेल्वे मंत्रालयाच्या अंडर काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम देखील ही कंपनी करते आता ऍक्च्युअली जर ही कंपनी कर्ज देण्याचं काम किंवा रोलिंग स्टॉक ऍसेट्स लीज वर देण्याचं काम करत असेल तर ह्या कंपनीला खूप मोठ्या भांडवलाची खूप मोठ्या फंडची आवश्यकता असते मग हा हा सगळा जो फंड आहे ही कंपनी नक्की कुठून उभी करते तर ही कंपनी भारत सरकारची असल्यामुळे मालकाकडून म्हणजे प्रमोटरकडून येणारा जो भांडवल स्वरूपातला निधी आहे त्या कंपनीकडे वेळोवेळी मालकाला काय करावं लागतं कॅपिटल इन्फ्युजन करावं लागतं म्हणजे भांडवलामध्ये भर घालावी लागते आणि त्या पद्धतीनं ह्या कंपनीला आवश्यक असणारा फंड उपलब्ध होतो त्यानंतर उरलेला जो फंड असतो हे कंपनी काय करते करपात्र आणि करमुक्त बॉन्ड्स मार्क, बॉन्ड मध्ये विकते आणि त्यातून ते पैसे उभे करते किंवा बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून मुदत कर्ज घेऊन आपल्याला आवश्यक असणारा जो फंड आहे ही कंपनी उभी करते आता आपल्याला एकूण सगळं हे बघितल्यानंतर या कंपनीविषयी एक गोष्ट लक्षात आली की ह्या कंपनीची एकूण तीन मुख्य प्रकारची ऑपरेशन्स आहेत पहिलं आहे ज्याला आपण लिझिंग असं म्हणू शकतो म्हणजे वस्तू भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे हे, हे पहिलं काम आहे दुसरं काम आहे ते लेंडिंगचं आहे म्हणजे करव कर्ज पुरवठा करण्याचं काम ही कंपनी करत असते आणि तिसरं जे काम आहे ते जर आपण बघायला गेलं तर आपल्याला आवश्यक असणारं फंड रेझिंग ज्याला बॉरोईंग असं म्हणतात म्हणजे जर आपल्याला या कंपनीची ऑपरेशन सांगायची झाली तर लिझिंग त्यानंतर लेंडिंग आणि बॉरोईंग अशी तीन प्रकारची कामं ही कंपनी करते आता आपण या कंपनीविषयी आणखीन थोडीशी माहिती बघायची असेल तर हा आय पी ओ नक्की कंपनी का आहे तर सरकारी कंपनी असल्यामुळे सरकारला काय करायला लागतं की वेगवेगळ्या वेळेला वे वे आपल्या कंपन्या मधील काही शेअर्स इतरांना विकून भांडवल उभारण्याचं काम सरकार करत असतं त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात ओ एफ एस असतात आणि फ्रेश इश्यू असतात यामध्ये देखील दोन्ही प्रकार आहेत आणि त्यामुळे यातील काही जो वाटा आहे हा सरकारला मिळणार आहे तर काही वाटा या कंपनीला भविष्यात जे काही प्रोजेक्ट्स करायचे आहेत त्याच्यासाठी भांडवल उभारण्यासाठी आणि रेग्युलर दैनंदिन त्यांच्या जे कॉर्पोरेट ॲक्शन्स असतात त्याच्यासाठी कंपनी ही आय पी ओ आणत आहे आता आपल्याला ह्या कंपनीविषयी माहिती लक्षात आली आहे आता आपण बघूया कंपनीचं ॲनालिसिस म्हणजे कंपनीचं विश्लेषण आपण चार पॉईंट्सच्या आधारे करणार आहे पहिला पॉईंट असणार आहे आपला स्ट्रेंथ म्हणजे कंपनीची बलस्थानं काय आहेत कंपनीचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत ते आपण बघणार आहोत त्यानंतर डब्ल्यू म्हणजे कंपनीचे विकनेस काय आहेत ते बघणार आहोत म्हणजे अशा कोणत्या कमकुवत बाजू आहेत का कंपनीच्या त्या आपण बघणार आहोत त्यानंतर कंपनीसाठी भविष्यात कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी उपलब्ध असणार आहेत ते देखील बघणार आहोत आणि भविष्यात काही थ्रेड्स या कंपनीला असू शकतात का त्याची देखील आपण आत्ता चर्चा करणार आहोत तर ह्याला इंग्लिशमध्ये स्वॉट ॲनालिसिस असं म्हटलं जातं तर ते आपण करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा कंपनीच्या स्ट्रेंथ काय काय आहेत कंपनीच्या कंपनीची बलस्थानं काय काय आहेत ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया तर ही जी कंपनी आहे ही भारतीय रेल्वेमधली एक महत्वाची कंपनी आहे या कंपनीला एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे या कंपनीला एक स्ट्रॅटेजिक महत्त्व आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीची मोनोपॉली आहे या कंपनीला दुसऱ्या कुठल्याही कंपनीची स्पर्धा नाही आहे म्हणजे कंपनी जे काही कामकाज करते आहे ती एकमेव अशी कंपनी आहे आणि ते काम करणारी दुसरी अशी कुठलीही कंपनी अस्तित्वात नाही त्यामुळे ह्याला कॉम्पिटिशन अशी कुठलीही नाही आहे ह्याला स्पर्धा नाही आहे ही ह्या कंपनीचं पहिली स्ट्रेंथ आहे दुसरी स्ट्रेंथ आहे की ही कंपनी जर आपण त्याचं क्रेडिट रेटिंग बघितलं म्हणजे त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट बघितलं कारण ही कंपनी एनबीएफसी सेक्टर मधली आहे म्हणजे आर्थिक किंवा वित्त सेवा पुरवणारी कंपनी अशा स्वरूपात रजिस्टर झालेली आहे आणि त्यामुळे ह्या कंपनीचं जर आपण क्रेडिट रेटिंग बघितलं तर अतिशय चांगलं असं क्रेडिट रेटिंग आहे कारण ही कंपनी भारत सरकारच्याच दुसऱ्या कंपनीला वित्त पुरवठा किंवा लिजिंग बिझनेस करत असल्यामुळे एन पी ए ह्या कंपनीमध्ये नाहीत आणि त्यामुळे ह्याचं क्रेडिट रेटिंग देखील अतिशय चांगलं असं आहे क्रिसिल ट्रिपल ए रेटिंग या कंपनीला मिळालेलं आहे त्यानंतर आणखीन या कंपनीचं महत्त्वाची स्ट्रेंथ जी आहे तर ती स्ट्रेंथ अशी आहे की कमीत कमी खर्चात फंड उभा करण्याची क्षमता या कंपनीकडे आहे ज्याच्यामुळे कंपनीला अतिशय कमी खर्चामध्ये कमी व्याजामध्ये पैसे उभारता येतात याचं कारण कंपनीचं रेटिंग चांगलं आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमधनं ज्या कंपन्यांना रेटिंग चांगलं असतं त्यांना कमी खर्चामध्ये कमी इंटरेस्ट रेटमध्ये भांडवल उभं करणं सहज शक्य होतं ही कंपनीची एक स्ट्रेंथ आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा ज्याला स्ट्रेंथ म्हणता येईल ती म्हणजे अशी आहे की कंपनी जी काही लीजवर वस्तू देते त्याचं जे काही लीजचं पेमेंट असतं म्हणजे जो काही भाडं मिळणारं असतं कंपनीला हे लीजचं पेमेंट कंपनीला त्या कंपनीकडनं म्हणजे इंडियन कडनं सहामयी तत्वावर मिळतं आणि ते मध्ये मिळतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे काही भाडं मिळणार आहे रेल्वेकडून ते भाडं ह्या कंपनीला सहा महिन्याचं ॲडव्हान्स स्वरूपात मिळतं ही गोष्ट फार महत्वाची आहे लक्षात घेतली पाहिजे सगळ्या गोष्टी ॲडव्हान्समध्येच मिळत असल्यामुळे एन पी शक्यता नाही जनरली काय असतं आपण जर एखादी गोष्ट कुणाला म्हणजे समजा माझा एखादा फ्लॅट मी कुणाला तरी भाड्यानं दिला असेल तर जनरली महिला महिना संपला की आपल्याला त्याचं भाडं मिळतं पण इथे काय आहे इथे ह्या कंपनीला भारतीय रेल्वेकडून जे भाडं मिळतं ते भाडं कशा स्वरूपात मिळतं सहा महिन्याचं आगाऊ म्हणजे ॲडव्हान्स भाडं मिळतंय त्यामुळे या कंपनीला तसं कुठलंही काळजी करण्याचं कारण नाही आणि ही या कंपनीची काय आहे स्ट्रेंथ आहे त्यानंतर आपण विकनेस काही आहेत का हे कंपनीचे बघूया आता ही कंपनी भारत सरकारचीच आहे आणि भारत सरकारच्याच इतर कंपन्यांना वित्त पुरवठा लिजिंगचा बिझनेस करते त्यामुळे ह्या कंपनीचं मार्जिन अतिशय कमी आहे कमी मार्जिन मध्ये ही कंपनी कामकाज करते अर्थात या कंपन्यांचे टर्नओवर खूप मोठे असतात कारण रेल्वे म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतात त्यामुळे त्यांचे कॉस्ट खूप मोठे असतात त्यामुळे ही कंपनी अतिशय कमी मार्जिन मध्ये काम करते साधारणपणे दीड टक्का मध्ये ही कंपनी काम करते तसं बघायला गेलं तर एखाद्या कंपनीला दीड टक्केच फक्त मार्जिन असणं हे थोडंसं चांगलं नाही पण दीड टक्का मार्जिन जरी असलं तरी टर्न ओव्हर खूप मोठा असल्यामुळे अतिशय चांगला फायदा ही कंपनी करते अर्थात ग्रोथच्या दृष्टीनं बघितलं शेअर आपण जर घ्यायचं झालं आणि त्याच्यासाठीच आपण हे सगळं अनालिसिस करतोय तर स्टेडी ग्रोथ या कंपनीमध्ये मिळण्याची शक्यता आहे खूप मोठं आपल्याला प्रचंड ग्रोथ या शेअरच्या मध्ये बघायला मिळेल असं दिसत नाही ह्या विकनेसमुळे त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि भविष्यामध्ये कंपनीला कोणकोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत तर ते अपॉर्च्युनिटी या सेगमेंटमध्ये बघूया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत ही हळूहळू जागतिक महासत्ता बनत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे जर ही जागतिक महासत्ता बनायचं असेल तर आपल्याला इंडस्ट्री सेगमेंटमध्ये खूप मोठी वाढ करणं आवश्यक असतं आणि जर इंडस्ट्री सेगमेंटमध्ये वाढ करायची असेल तर त्याच्यासाठी रेल्वेचं नेटवर्क मोठ्या स्वरूपात वाढ आवश्यक आणि भारतामध्ये रेल्वेचं नेटवर्क वाढवण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की स्पीड ट्रेन आहेत पॅसेंजरसाठी बुलेट ट्रेन सारखा प्रोजेक्ट आहे किंवा डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर तुम्ही जर आत्ताच बघितलं असेल तर डबल डेकर ट्रेन जी आहे मालवाहक ट्रेन आपण आत्ताच भारतामध्ये चालू झालेली बघायला मिळाली आहे ती डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर मधून चालणारी रेल्वे आहे मग अशा अनेक प्रोजेक्ट्स इथून पुढे भविष्यामध्ये बघायला मिळू शकतात आणि ह्या प्रत्येक ठिकाणी ह्या कंपनीला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत तर त्यामुळे भविष्य काळामध्ये अनेक संधी या कंपनीसाठी उपलब्ध असणार आहेत या कंपनीला काही थ्रेड भविष्यात येऊ शकतात का म्हणजे काही धोका निर्माण होऊ शकतो का तर त्याविषयीचा ॲनालिसिस करताना आपल्या असं लक्षात येत आहे की भारतामध्ये आता सगळ्यात सरकारी क्षेत्रामध्ये हळूहळू थोडं थोडं खाजगीकरण होताना दिसतंय तसंच रेल्वेमध्ये देखील काही प्रमाणात खाजगीकरणाला सुरुवात झालेली आहे प्रायव्हेटायझेशनला सुरुवात झाल्यानंतर कदाचित भविष्यात असं होऊ शकतं म्हणजे हे एक प्रकारे ॲनालिसिस आहे आपल्याला असं होईलच असं आपलं काही म्हणणं नाही आहे पण असं होऊ शकतं की काही खाजगी प्लेयर या क्षेत्रामध्ये जर आले तर ह्या कंपनीला खासगी प्लेयर्सला देखील काय करावं लागणार आहे वित्तपुरवठा किंवा त्यांच्यासोबत सुद्धा लिझिंग बिझनेस करावा लागणार आहे सध्या कसं आहे की सरकारी कंपनीबरोबरच ही कंपनी लिझिंग बिझनेस आणि लेंडिंग बिझनेस करत असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एन पी ए होण्याची अजिबात काही भीती नाही आहे कारण समोरच सरकारच सरकारी कंपनीज असल्यामुळे तो पैसा काही डुबणार नाही आहे मात्र प्रायव्हेट प्लेयर जर आले तर भविष्यात कदाचित काही थोड्याफार प्रमाणात एन पी एला देखील या कंपनीला तोंड द्यायला लागू शकतं हा एक छोटासा थ्रेट अर्थात आत्ता सध्या असा कुठलाही थ्रेट या कंपनीला नाही आहे भविष्यकालीन जर विचार करायला गेलं तर हा एक थ्रेट ह्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो तर हे झालं आपण केलेलं कंपनीचं स्वॉट ॲनालिसिस ह्यानंतर आपण या कंपनीच्या आय पी ओविषयी अधिक माहिती बघणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की हा आय पी ओ अठरा जानेवारीपासून वीस जानेवारी दोन हजार एकवीस या काळात उपलब्ध असेल दोन हजार एकवीसमधला हा पहिलाच आय पी ओ आहे आणि आपण हा ह्या आय पी ओमध्ये पंचवीस रुपये ते सव्वीस रुपये ह्या प्राईस बँडमध्ये ॲप्लिकेशन करू शकणार आहे या शेअरची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे आणि आपल्याला एका मध्ये पाचशे पंच्याहत्तर शेअर्स असणार आहेत कारण आपल्याला सर्वांना आतापर्यंत माहीत झालं असेल की आय पी ची टोटल कॉस्ट ही जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयाच्या आसपास असू शकते जर आपण याच्यामध्ये हायेस्ट किंमत किमतीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की साधारणपणे आपल्याला चौदा हजार नऊशे पन्नास रुपयाची गुंतवणूक एका लॉटसाठी करावी लागणार आहे जर आपल्याला हा आय पी ओ घ्यायचा असेल तर आता आय पी ओमध्ये आपण जेव्हा ॲप्लिकेशन करतो तेव्हा सर्वसाधारणपणे स सर, सगळीकडची एक कॉमन मेथड अशी असते की हायेस्ट प्राईजनं आपण काय करायचं असतं बिडिंग करायचं असतं त्यामुळे सव्वीस रुपये ह्या किमतीलाच जर कोणी घेणारं असेल तर करावं अशी सर्वसाधारणपणे पद्धत असते आपण ॲज अ रिटेल ट्रेडर म्हणून किंवा रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण जर याच्यामध्ये गुंतवणूक करणार असू तर कमीत कमी आपल्याला एक लॉट आणि जास्तीत जास्त तेरा लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतात कारण आपण कमीत कमी पंधरा हजार रुपयाच्या आसपास आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयाच्या आसपास आपण फक्त एका आय पी ओमध्ये गुंतवणूक करू शकतो आता काही महत्त्वाच्या तारखांकडे आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली महत्त्वाची तारीख आपल्याला समजलेली आहे की अठरा जानेवारी दोन हजार एकवीस ते वीस जानेवारी दोन हजार एकवीस या काळात हा आय पी ओ उपलब्ध असणार आहे आता याची अलॉटमेंट कधी होणार आहे तर अलॉटमेंट पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस नंतर व्हायला सुरुवात होणार पंचवीस तारीखनंतर आपल्याला लक्षात येणार की आपल्याला अलॉटमेंट झाली आहे की नाही झाली आहे समजा अॅलॉटमेंट आपल्याला झाली नसेल कारण ती लॉटरी पद्धतीनं होते तर आपल्याला जो आपले पैसे जे असणार आहेत त्याचा रिफंड सत्तावीस जानेवारीनंतर आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ज्या लोकांना अलॉटमेंट होईल त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीसपासून हे शेअर्स जमा होतील अठ्ठावीस तारीखला सगळ्यांच्या अकाउंटला हे शेअर्स जमा झालेले असतील ज्यांना ज्यांना अलॉटमेंट झालेली असणार आहे याचं कारण असं आहे की एकोणतीस तारखेला हा आय पी ओ सेकंडरी मार्केटमध्ये लिस्टिंग होणार आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ही या आय पी ओची लिस्टिंग डेट आहे या दिवशी सकाळी दहा वाजता हा आय पी ओ लिस्ट होणार आहे आता ह्या आय पी विषयी शेवटी मी माझं मत सांगणार आहे आपल्याला हा आय पी ओ गुंतवणुकीसाठी मला तरी योग्य वाटतोय अर्थात ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हल्लीच्या काळामध्ये जेवढे जेवढे आय पी ओ आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं लिस्टिंग गेन आपल्याला मिळवून दिली तितकी फार मोठी लिस्टिंग गेन मिळेल असं सध्या तरी चित्र दिसत नाही आहे अर्थात शंभर टक्के लिस्टिंग गेन जरी आपल्याला मिळाली नाही तरी निगेटिव लिस्टिंग गेनमध्ये हा आय पी ओ र आपल्याला त्या दिवशी लिस्ट होईल असं काही वाटत नाही आहे पॉझिटिव्हमध्येच हा लिस्टिंग होऊ शकेल असं माझं मत आहे अर्थात जर दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मात्र हा आय पी ओ चांगला वाटतोय कारण हा सरकारी शहाऐंशी टक्के वाटा हा अजूनही भारत सरकारचाच असणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ह्याच्यामध्ये डिव्हिडंडचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळू शकेल आणि एक स्टडी ग्रोथ इतर जसे पी एस बघायला मिळते त्या पद्धतीनं याच्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकते हे झालं माझं वैयक्तिक मत अर्थात हे वैयक्तिक मत बघत असताना आपल्याला एक डिस्क्लेमर देखील याच्यामध्ये दे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे मत म्हणजे मी काही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत नाही आहे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या मी माझं मत इथे व्यक्त केलेलं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद